तब्बल 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वापरली जाणारी शस्त्रे पाहण्यासाठी संधी नाशिकच्या शालेय विद्यार्थ्यांना मिळाली. शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सार्वजनिक उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने नाशिक रोडच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात या जुन्या शस्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. स्पार्क फाउंडेशनच्या वतीने ही शस्त्रे उपलब्ध झाली आहेत. या प्रदर्शनात वाघनखे, ढालीचे विविध प्रकार, आडकिल्ल्यांचे प्रकार, 4 किलो वजनाचे गोळे, भाले आदी शिवकालीन शस्त्रे या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. स्पार्क फाउंडेशनचे डॉक्टर हर्षल दाभाडे यांनी शस्त्रांची माहिती दिली. इतिहास दाखवणारे फार कमी लोक आहेत, इतिहास सांगणारे अनेक आहेत, इतिहास वाचून वाचणारे अनेक आहेत, परंतु छत्रपतींचा इतिहास दाखवणारे स्पार्क फाउंडेशन काम करते आहे. छत्रपतींचा इतिहास 350 वर्षापूर्वीचा महाराजांनी कशा पद्धतीचं शस्त्र वापरून आपलं अखंड साम्राज्य, हिंदवी स्वराज्य साम्राज्य कसं जतन केलं होतं, स्थापन केलं होतं, त्यावरनं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि दर्शनार्थींना ह्या शस्त्रांवरनं माहिती मिळते, जेणेकरून 350 वर्षापूर्वीसुद्धा कशा पद्धतीचं तंत्रज्ञान उपयोगात होतं आणि त्या पद्धतीने 14-14 किलोचे मावळे, 15 नग 2 गोळे घेऊन युद्धामध्ये जायचे ते पण आपल्याला इकडे पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीचे शस्त्र इथे पाहायला मिळतात. हा सांगमाला 7 फुटाचा त्याचं बॅलेन्स आपल्याला इथे पाहायला मिळतं. असे प्रत्येक शस्त्राचं वेगळं असं महत्त्व आहे. मुघल तलवार, मराठा तलवार, कट्यार, भाल्यांचे प्रकार, तलवारीचे प्रकार, ढालींचे प्रकार, असे अनेक प्रकार, गडकिल्ल्यांना वापरलेले कुलपांचे प्रकार, 350-400 वर्षापूर्वीचा इतिहास विद्यार्थ्यांना, दर्शनार्थींना, नाशिककरांना प्रत्यक्षात पाहायला मिळेल अशी मी आपणास ग्वाही देतो. जय श्री. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी संधी गमावू नये असे आवाहन केले. शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे शत्रूंना आपल्या इथून युद्ध करून पळवून लावलं होतं आणि ते जे शस्त्र आहे त्या शस्त्रांविषयी माहिती जर त्यांनी घेतली तर मला वाटतं शालेय विद्यार्थ्यांना जास्त सोपं जाईल. कारण इतिहासाची पुस्तकं वाचून फक्त इतिहास कळत नाही तर तो अनुभव पण करावा लागतो आणि त्यासाठी मी सर्व शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवाहन करते की छत्रपती शिवाजी महाराज चौक उड्डाणपुलाच्या खाली हे शस्त्र प्रदर्शन भरलेलं आहे, आपण याचा निश्चितपणे लाभ घ्यावा. धन्यवाद. प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.